निवडणूक प्रतिज्ञापत्र। आणि नाशिक मध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी सध्या बोलतात, थेट जाऊयात। महाआघाडीच्या वतीने पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांच्या निवडणुकीचे सर्व सूत्र दर्राडेंकडे दिलेलं आहे आणि आम्ही सर्व नाशिकचे जेवढे पदाधिकारी आहे आजपासून त्या ताईंच्या प्रचाराला आणि त्यांच्या त्यांना निवडून कसं आणायचं यासाठी कामाला लागलो। सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाटत होता, त्यांना पाठिंबा नाही आणि शुभांगी पाटील या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठरणार का? हा, शुभांगी पाटीलच या आमच्या आता अधिकृत उमेदवार आहे। सत्यजित ज्या पद्धतीने त्याच्या वडिलांना उमेदवारी दिलेली असताना सुद्धा पक्षाशी चुकीचं काम केलं त्याच्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा नाकारला आणि ताईंना पाठिंबा टेकला। पण नाशिकामध्ये सत्यजित तांबे यांची पाठिंबा आहे, माझ्या मताने हा पूर्णपणे महाआघाडीचाच पाठिंबा होईल। आज तर आम्ही शिवसेनेने दिलेला आहे, उद्धव साहेब वरती सगळ्यांशी बोलणं करून महाआघाडीचा पाठिंबा डिक्लेअर करतो। पण सत्यजित तांबे यांच्यासाठी चुरशीशी ठरेल की कसं काय असेल, कारण त्यांचं पारड जड आहे असं म्हणताय? नाही, तसं नाही आहे। तसं ह्या ताईंनी सुद्धा 1,11,000 लोकांची नोंदणी केलेली, अजून ते आमच्याकडे काही लोक आहे जे कोणी 11,000 कोणी असे वेगवेगळ्या नोंदणी केलेले सगळे लोक एकत्र येत आहे आणि एकत्र केल्यामुळं मला काय असं वाटत आहे आणि नोंदणी कोणी केली याला काही महत्व नसतं, कोण संपर्क किती करतो त्याला महत्व असतं आणि ह्यामध्ये शिवसेना पुढे ठरेल आणि त्यामुळे पाटील ताई जवळपास फाईटमध्ये चांगल्या राहतात। ज्या पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा कुठेतरी पाटील ताई यांना मिळेल असं वाटतं? हो, ह्या वातावरणाचा नक्कीच ताईला पाठिंबा होईल, कारण तुम्ही बघितलं ज्या पद्धतीने सत्यजित तांबे असेल किंवा तांबे साहेब असेल यांना ज्या पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केला त्या दृष्टिकोनातून सगळ्या लोकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे का? ह्या कोणाच्या ज्याही पक्षाच्या पाठिंब्याने असा धोका दिला जातो त्या पक्षाच्या विरोधामध्ये लोक या टायमाला मतं टाकते। पण देवेंद्र फडणवीस म्हणतात आगे आगे देखो होता है क्या? हा, ते तर आहेच, ते नवीन नवीन त्यांचं षडयंत्र चालू राहतं। आम्हाला प्रचाराला सुरुवात करा आणि ताईच्या पाठीशी उभं राहा एवढंच आहे। नागपूरचं आम्हाला नाही माहिती काही, तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील बागुल।